पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150वी जयंती देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त वहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने मंगळवारी स्वच्छता अभियान राबवण्यात आले, तसेच विशेष नागरी पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. हबप भास्करबुवा ढोकळ यांचा विशेष नागरी पुरस्काराने महादेवबुवा शहा भास्कर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. देशभरात महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानिमित्त वहाळ ग्रामपंचायतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. त्याअंतर्गत वहाळ गावातील परिसर चकाचक करण्यात आला. या मोहिमेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छतेबाबत जनजागृती केली. तसेच यावेळी विशेष नागरी पुरस्काराने हबप भास्करबुवा पदू ढोकळ यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार माधवराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, वहाळ स्थायी संस्थांचे अध्यक्ष रविशेठ पाटील, ज्येष्ठ नेते विश्वनाथ पाटील, महादेव पाटील, सूरज पाटील, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, वहाळ ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सदस्य चेतन घरत, सुनील पाटील, अजय दापोलकर, उदय ठोकळ, बिवकी घरत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती राजेंद्र पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. मला वाटतं भास्करबुवा ठोकळांनी संगीत भजन ज्या चालू केलं त्यांचं वय वर्षात 86 आहे. 66 वर्षांची प्रदीर्घ सेवा बुवा या माणसाने केली. आज संगीत ते भजन गात असताना याला 66 वर्ष ते सेवा करतायत. आम्हाला 66 वर्ष जगण्याचा मानदंड मिळतो का मला माहिती नाही, पण इतकी सेवा करत असताना ह्या माणसांनी, हा मला वाटतं आमच्या पंचकृषीतला बुवा अजातशत्रू आहे. कधीही या माणसाकडून अद्याप कोणालाही ह्याच्या तोंडातून कधी शिवी सुद्धा आली नसेल. कधीही कोणाला बोंबट न बोलणं, कधीही कोणाला अपशब्द न बोलणं, आपल्या संगीताचा वसा त्यांनी कायम ठेवलेला आहे. आणि ते करत असताना त्यांनी एक अनमोल असा वेळ स्वतःचा गावासाठी, प्रभागासाठी, या पंचकृषीसाठी दिलेला आहे. मी भास्करबुवांना मनापासून धन्यवाद देईन. खरं तर हा सन्मान भास्करबुवा तुमचा नसून तर आमचा 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 सोहळा आहे. आम्ही धन्य झालो की आम्हाला विद्यार्थी माणसाचा सोहळा साजरा करण्याचं पुण्य आम्हाला लागतंय. एक चांगली गोष्ट या निमित्तानं आम्ही करतोय. तसेच साई संस्थांचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी मल्हार टीव्हीला अधिक माहिती दिली. आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम फार भला मोठा होता असं आम्हाला वाटेल, की आमच्या भास्कर मामांचा जी सेवा जी अर्पित केलेली आहे त्याचा जो सन्मान आहे तो त्यांनी केलेला आहे. त्याचप्रमाणे युवा पिढीने एक आगळा वेगळा कार्यक्रम आज सकाळपासून ठेवला होता, तो म्हणजे स्वच्छता अभियान. गावामध्ये, पूर्ण गावामध्ये फिरून युवा पिढीने स्वच्छता अभियान हा सुद्धा कार्यक्रम इथं राबवलेला आहे. आज आमचे म्हणजे अध्यक्षस्थान रामकृष्ण महाराज वाहलकर जे महाराष्ट्रभर, उभ्या महाराष्ट्रभर जे भजन कीर्तनाची सेवा ते करत आहेत, त्यांच्या अध्यक्षतेखाली भजनरत्न महादेवबाबा साबादकर यांच्या हस्ते शुभा हस्ते ठेवलेलं होतं ग्रामपंचायतीचं. त्याचप्रमाणे सर्वच ग्रामपंचायतीच्या सदस्य, उपसरपंच यांचं मनापासून मी धन्यवाद मानेन की असे कार्यक्रम एक दिवस नाही तर वर्षभर तुम्ही राबवा आणि लोकांना चांगलं काम करण्याची तुम्ही संधी द्या.